अकोल्यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावावरती कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या. या पथकामध्ये अधिकार नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली. अकोल्यातल्या MIDC मध्ये या पथकाने धाडी टाकल्या. या पथकामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी देखील असल्याचं उघड झालंय. दरम्यान या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने केलाय. दरम्यान यावरून आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सत्तारांवर निशाणा साधलाय. दीपक गवळी नावाचे त्यांचे पीए आहेत, ते पथकासोबत कसे काय होते? हितेश भट्टड म्हणून जे व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीवर बोगस बियाणं बनवल्यासंदर्भात गुन्हे दाखल आहेत, ते व्यक्ती या पथकामध्ये कसे काय आहेत? हे पथक नसून अब्दुल सत्तारांचं वैयक्तिक पथक आहे आणि त्या पथका माध्यमातून मोठमोठ्या कंपनीतून पैसा गोळा करण्याचं काम अब्दुल सत्तार करीत आहे. पहिले इतिहासात पहिला कृषी मंत्री असेल की इथलं नीच घाणेरडं काम करते. एकीकडे शेतकरी हवालदिल झालाय महाराष्ट्रामध्ये, त्याच्या शेतमालाला कवळी मोल भाव असताना शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम अब्दुल सत्तार कृषी मंत्री बनून करत असतील तर यांची तात्काळ हकालपट्टी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जर अब्दुल सत्तारच्या या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबद्दल आम्ही सरकारला जाब विचारणार नाही, विचारल्याशिवाय सोडणार नाही. कारण अकोला भागामध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाची वसुली अब्दुल सत्तारच्या नावाने त्यांच्या पीए दीपक गवळी आणि हितेश भट्टड यांनी केल्याचं चित्र आता अकोल्याच्या जनतेसमोर आलं. जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. उमेश अलोणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, मुळात ही धाड का टाकण्यात आली, धाड टाकली गेली तेव्हा नेमकं काय घडलं आणि आता याचे पडसाद कसे उमटताना दिसत आहेत? निश्चितच ऐन खरीपाच्या तोंडावर अशा प्रकारच्या धाडी ज्या आहेत त्या नित्याच्या आहेत, त्यात नवीन असं काही नाही. मात्र अकोल्यात गेल्या 2 दिवसांपासून ज्या धाडी टाकण्यात आल्या त्यावर प्रामुख्याने 2 गोष्टींमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जी धाड कृषी विभागाकडून टाकण्यात येते तेव्हा काही नियम आहेत, काही अटी आहेत, काही मेमोरँडम त्याचे आहेत. कृषी विभागाच्या क्वालिटी कंट्रोल विभागाचा म्हणजे गुणवत्ता नियंत्रण विभागाचा निरीक्षक दर्जाचा अधिकारीच अशा प्रकारच्या धाडीला लीड करू शकतो. मात्र हे करत असताना संबंधित यंत्रणेची परवानगी त्याच्यासाठी आवश्यक असते. हे सर्व होत असताना संबंधित यंत्रणेची परवानगीच घेतली नसल्याचा आणि वरिष्ठांना या धाडींसंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचा जो जी माहिती आहे ती ABP माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र काल आम्ही हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आता या संदर्भातली परवानगी जी आहे त्याचे सोपस्कार कदाचित पूर्ण केले जातील. सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे, सर्वात जास्त जो आक्षेप या संपूर्ण धाडीच्या संदर्भात घेण्यात आलेला आहे, या धाडीच्या पथकामध्ये जे लोक सहभागी झाले त्यामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामध्ये त्यांचे सीए सहाय्यक दीपक गवळी आहे, OLT प्रशांत ठाकरे आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन जे अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक आहे, आणि सर्वात ज्या नावावर आक्षेप घेतला गेलाय तो हितेश भट्टड जो आहे, जो ज्या अक्षत फर्टिलायझर्सवर धाड टाकण्यात आली त्याला सील करण्यात आला, तिथला हा माजी कर्मचारी आहे. याच हितेश भट्टडवर नागपूरमध्ये बोगस कृषी निविष्ठा विकल्याप्रकरणी 420 2018 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तोच हितेश भट्टड गेल्या काही महिन्यांपासून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आसपास वावरत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व होत असताना याचा टायमिंग जो आहे, कृषी मंत्री आज अकोल्यात येत आहेत, त्याच्या 2 दिवसाआधी हे पथक येतं, त्या पथकात अब्दुल सत्तार यांची खासगी माणसं कशी येतात आणि हे सर्व असताना या पथकात त्यांची माणसं जी आहेत त्यांच्या असण्याचं औचित्य काय आहे, त्याचं नेमकं कारण काय आहे, याचं उत्तर जे आहे ते आता कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना द्यावं लागेल. उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.